नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समवृत्ती वक्र विश्लेषण आणि त्यांच्या संकल्पना म्हणजे समवृत्ती वक्र म्हणजे काय हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांना समवृत्ती वक्र विश्लेषणाचा मूलभूत दृष्टिकोन असा आहे की बघा की त्यानं अंकदर्शन उपयोगिताची संकल्पना विचारात न घेता त्याऐवजी क्रमदर्शी उपयोगितेची संकल्पना काय केलेली आहे स्वीकारलेली आहे म्हणजे समवृत्ती वक्र सिद्धांताच्या मते उपयोगिता ही संख्यात्मक किंवा अंकदर्शक प्रकारे मोजता येत नाही म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यदर्शी आणि क्रमदर्शी दृष्टिकोन पाहिलेला आहे थोडक्यात तर क्रमदर्शी उपयोगितेचं गृहित हे योग्य आणि वास्तववादी आहे असं समजून समृद्धी वक्र सिद्धांताच्या समर्थकांना असं वाटतं म्हणजे क्रमदर्शी उपयोगिता असं सूचित करते की उपयो उपभोक्ता समाधानाच्या वेगवेगळ्या पातळ्यांशी तुलना करणे शक्य असते म्हणजे उपभोक्त्याला उदाहरणार्थ बघा अ ब क ड असे विविध वस्तूचे जर संयोग दिले तर उपभोक्ता अ ऐवजी ब बघा आणि ब ऐवजी अ पसंत करतो म्हणजे त्या बाबतीत तो काय असतो तटस्थ असतो असे तो सांगू शकतो म्हणजे जर उपभोक्ता ब ऐवजी अ पसंती देत असेल तर तो किती प्रमाणामध्ये पसंत करतो हे सांगू शकत नाही लक्षात आलं म्हणजे समाधानाच्या दोन पातळ्यांमधील संख्यात्मक फरक तो सांगू शकत नाही परंतु तो बघा की समाधानाची एक पातळी दुसऱ्यांपेक्षा कमी किंवा जास्त किंवा समान याचा अंदाज करू शकतो म्हणजे पसंती प्रमाणाच्या बाबतीमध्ये खालच्या स्थानावरील ज्या काय संयोगापेक्षा का उच्च स्थानातील जे काय संयोगास का पसंत केले जाते म्हणजे जा पसंती आणि समृत्ती संबंध हे ट्रान्सिटिव्ह म्हणजे संक्रामक आहेत असं आपण समृद्धी वक्र विश्लेषणाचे गृहीत धरलं जातं म्हणजे वक्र किंवा समृद्धी संबंधाची संक्रामकता म्हणजे जर उपभोक्त्याने ब ऐवजी असंयोग पसंत केला आणि क ऐवजी ब पसंत केला तर तो क ऐवजी अस पसंत करतो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपण काय करतो की उपभोक्ता अ आणि बच्या बा बाबतीमध्ये तटस्थ असेल तर ब आणि क च्या बाबतीत तटस्थ असेल तर तो अ आणि क च्या बाबतीत का असतो तटस्थ असतो तर सांगायचं तात्पर्य काय की समवृत्ती वक्राची जी काही संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो ती संकल्पना आपण या समृद्धी वक्र विश्लेषणामध्ये मांडणार आहोत तर समृद्धी वक्र म्हणजे काय समृद्धी वक्र म्हणजे काय तर आपण समृद्धी वक्र म्हणजे प्रथम आपण गृहित्य के विचारात घेऊया तर समृद्धी वक्राची जी काही गृहिते आहे समृद्धी वक्र विश्लेषणामध्ये उपभोक्त्याला समान समाधान देणारे दोन भिन्न गट द दर्शवणाऱ्या रेष्याला आपण काय म्हणतो समवृत्ती वक्र आणि समृद्धी वक्र हे दोन वस्तूच्या भिन्न संयोगांना दाखवणारी रेषा असते की ज्या संयोगाच्या बाबतीत उपभोक्ता तटस्थ असतो आपण हे अ ब आणि कच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं आहे तर इथं गृहितकांमध्ये बघा पहिलं गृहितक असं सांगतं की उपभोक्त्याला वस्तूच्या किमतीच्या दर्जाचे पूर्ण ज्ञान आहे दुसरं गृहितक सांगतं की उपभोक्ता वस्तूच्या पसंती क्रमामध्ये सुसंगतता असते उपभोक्ता विवेकी असून तो सारासार विचार करूनच वस्तू समूह निवडतो पुढचं असं आहे की समृद्धी विश्लेषणामध्ये उपयोगितेचे क्रमवाचक मापन केले जातं नंतर समृद्धी विश्लेषणामध्ये भिन्न वस्तूच्या उपयोगिताचा एकमेकींवर होणारा जो काही परिणाम आहे तो लक्षात घेतला जातो आणि शेवटचं गृहितक असं सांगतं की समृद्धी वक्र विश्लेषणात भिन्न वस्तूच्या उपयोगिताचा एकमेकींवर होणारा परिणाम लक्षात घेतला आहे तर अशा पद्धतीनं हे जे काय गृहितक आहे हे गृहितके आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांनो समृद्धी वक्राची जी काय संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे व्याख्याद्वारे आपण थोडक्यात सांगणार आहोत तर प्रथमता आपण पहिली व्याख्या अशी सांग सांगू इच्छितो की उपभोक्त्याला समान समाधान देणारे दोन वस्तूचे भिन्न गट दर्शवणाऱ्या रेषेला समृद्धी वक्र असं म्हणतात लक्षात आलं दुसरं व्याख्या अशी सांगू शकतो की समृद्धी वक्र म्हणजे उपभोग त्यात समाधान न, समान समाधान मिळवून देतात असे वस्तूचे सर्व संयो संयोग दर्शवणारा वक्र होय म्हणजे तिसरं सांगू शकतो की समृद्धी वक्र ही दोन वस्तूच्या भिन्न संयोजकांना दर्शवणारी रेषा असते की ज्या संयुगाच्या बाबतीत उपयोग उपभोक्ता तटस्थ असतो तर अशा पद्धतीने ह्या आपण व्याख्या सांगू शकतो म्हणजे समृद्धी वक्र हे उपभोक्त्या समान समाधान मिळवून देतात असे वस्तूचे सर्व संयोग दर्शवणारा वक्र म्हणजेच काय की समृद्धी वक्र होय म्हणजे याचाच अर्थ या वक्रावरील प्रत्येक बिंदूशी उपभोक्त्यानं काय केलेलं असतं मिळणारं जे काही समाधान असतं <तो>, ते समाधान समान असतं म्हणजे समृद्धी वक्रावरील सर्व संयोग उपभोक्त्यांना समान समाधान देत असल्यानं या बाबतीत तो काय असतो तटस्थ असतो तर समृद्धी वक्रावरील सर्व संयोग त्याला सारख्याच प्रमाणामध्ये पसंत असतात तर विद्यार्थ्यांना आपण समृद्धी पत्रकाच्या आधारे समृद्धी वक्र समजून घेत घेऊया तर पत्रक म्हणजे उपभोक्त्याला समान समाधान मिळवून देणारे वस्तुसमूह किंवा संयोग दर्शवणारे पत्रक होय पुन्हा एकदा मी सांगते महत्त्वाचं आहे की समवृत्ती वक पत्रक म्हणजे उपभोक्त्याला समान समाधान मिळवून देणारे समूह किंवा संयोग दर्शवणारे पत्रक म्हणजेच पत्रक होय तर अशा पद्धतीनं आपण एक काल्पनिक समृत्तीपत्रक पाहूया तर हे आहे पत्रक तर पत्रक म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की उपभोक्त्याला समान समाधान मिळवून देणारे वस्तूसमूह किंवा संयोग दर्शवणारे पत्रक म्हणजेच पत्रक तर या पत्रकामध्ये बघा न काल्पनिक पत्रकामध्ये क्ष आणि य अशा दोन वस्तूचे वेगवेगळे संयोग दर्शवलेले आहेत हे क्ष आणि य तर विद्यार्थ्यांना किंवा आपण त्याला गट पण म्हणू शकतो हे सर्व संयोग उपभोक्त्या समान समाधान मिळवून देतात लक्षात आलं म्हणजे अ ब क ड इ अ ब क छ आणि इ आणि क्ष वस्तूमध्ये एक ते पाच आणि य वस्तूमध्ये आपण काय केलेलं आहे दर्शवलेला आहे तर विद्यार्थ्यांनो इथं हे स सर्व संयोग उपभोक्त्या समान समाधान मिळवून देतात म्हणजे असंयोग पंधरा बघा असंयोग जो आहे तो पंधरा आणि य आणि पंधरा य आणि एक क्ष हा असून तेथील सुरुवात करूया तर बघा समाधानाची पातळी कायम राहण्यासाठी क्षचा एक नग मिळवण्यासाठी बघा समाधानाची पातळी कायम राहण्यासाठी क्षचा एक नग शचा बघा हा एक नग मिळवण्यासाठी यच्या पाच नगाचा यच्या पाच नगाचा काय म्हणजे काय केलेला असतो त्यात त्याग करण्याची उपभोक्त्याची तयारी असल्याची दिसते म्हणजे दुसरा संयोग दहा आणि दोन क्ष असा आहे दुसरा संयोग काय हा दहा आणि दोन क्ष इथं तर यच्या चार नगाचा त्याग करण्यास तो तयार असतं म्हणजे एक नग मिळवायचा असेल तर तो यच्या चार नगाचा त्याग तयार करण्यास असेल म्हणजे तिसरा संयोग बघा सहा य आणि तीन क्ष सहा य आणि तीन क्ष असा आहे आणि या पत्रकातील प्रत्येक संयोग काय असतो समान पातळीचे समाधान दर्शवतात म्हणजे या पत्रकावरून असं आपल्याला लक्षात येते की श वस्तूच्या नगसंख्येत वाढ झाली असता य वस्तूच्या नग वस्तू नगसंख्येत घट झाली आहे लक्षात आलं इथं बघा एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीनं ही वाढ झालेली आहे आणि य वस्तू बघा पंधरा दहा सहा तीन दोन अशा पद्धतीनं काय झालेले आहे घट झालेली आहे म्हणजे पत्रकात दिलेल्या माहितीच्या आधारे समृद्धी वक्र काय केलेलं आहे आपल्याला काढता येतो आणि बघा इथं समृद्धी वक्रसुद्धा आपण कशाच्या आधारे हा जो समृद्धी पत्रक दिलेला आहे या समृद्धी पत्रकाच्या माहितीच्या आधारे आपण समृद्धी वक्र काढू शकतो म्हणजे दोन वेगवेगळ्या संयोग दर्शवणारे बिंदू जोडून समृद्धी वक्र मिळतो म्हणजे बघा आकृतीमध्ये आपण पाहूया जो आपला पाठीमागं दिलेला हा जो समृद्धी पत्रक आहे या समृद्धी पत्रकावरून हा समृद्धी वक्र आपण काढलेला आहे तर विद्यार्थ्यांनो आकृतीमध्ये बघा समृद्धी पत्रकात दिलेले जे काही संयोग दर्शवून आपण स आणि व हा काय केलेला आहे स आणि व हा स आणि व हा जो रेषा काढलेली आहे अ ब क ड अशा पद्धतीनं म्हणजे स आणि व हा समृद्धी वक्र काढलेला आहे याला आपण समृद्धी वक्र असं म्हणतो तर आकृतीमध्ये बघा क्षवस्तूची नगसंख्या क्ष अक्षावर इथं श वस्तूची नगसंख्या ही इथं अक्षावर आणि य वस्तूची नगसंख्या ही य अक्षावर इथं तर इथं मोजलेलं आहे तर स आणि व समृद्धी वक्रावरील संयोग हे समृद्धी पत्रकातील संयोगाप्रमाणे सारखेच पसंत केले आहेत म्हणजे अ ब क ड असे तर त्याचं कारण काय की ते सर्व समान पातळीचे समाधान मिळवून देणार देतात आणि यावरून उपभोक्त्याला समान पातळीचे समाधान मिळवून देणाऱ्या दोन वस्तूचं वेगवेगळं संयोग दर्शवणाऱ्या बिंदूंना जोडणारा वक्र म्हणजे समृद्धी वक्र असं म्हणता येतं तर आकृतीत बघा दर्शवलं आहे आपण की समृद्धी वक्राप्रमाणेच अनेक समृद्धी वक्र काढता येतात वेगवेगळ्या समृद्धी वक्र समाधानाची वेगवेगळी पातळी दर्शवता येते म्हणजे विशिष्ट समृद्धी वक्राच्या खालच्या बाजूस म्हणजेच डावीकडे असलेला समृद्धी वक्र हा त्या विशिष्ट समृद्धी वक्राच्या तुलनेत समाधानाची पातळी दर्शवतो आणि याच्या उलट बघा की एखाद्या समृद्धी वक्राच्या वरच्या बाजूस किंवा डावीकडे असलेला समृद्धी वक्र हा त्या विशिष्ट वक्राने दर्शवलेल्या समाधानाची पातळी उच्च समाधानाची पातळी दर्शवतो म्हणजे याचं आपण अजून एक आकृती बघूया की समृद्धी वक्र हा बघा की एका मा म्हणजे मालिका समृद्धी वक्राची एक मालिका आहे ती आपण दाखवली तर ही जी काय समृद्धी वक्राची मालिका दाखवली आहे तर याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या समाधान म्हणजे पातळीचं समाधान दर्शवणारे ही समृद्धी वक्र दर्शवलेले आहेत हे जे काय समृद्धी वक्र आहेत हे वेगवेगळे वक्र दर समृद्धी वक्र दर्शवले आहेत आणि असे आणखी कितीतरी वक्र आपल्याला असे काढता येतात असे कितीतरी वक्र म्हणजे आकृतीत बघा स व वन इथं हा पहिला वक्र स वन हा जो आहे हा पहिला सर्वात डावीकडे किंवा खालच्या बाजूला असलेला समृद्धी वक्र असून तो इतर सर्व वक्राच्या तुलनेत समाधानाची पातळी दर्शवतो लक्षात आलं म्हणजे स व पाच हा सर्वात वरच्या बाजूला याच्यानंतर बघा स व आणि हा पाच हा जो आहे हा वक्र तो सर्वात वरच्या बाजूला किंवा उजवीकडे असलेल्या समृद्धी वक वक्र असून तो इतर सर्व वक्राच्या तुलनेत समाधानाची बघा वरची पातळी दर्शवतो मात्र कोणत्याही एका वक्रावरील सर्व बिंदू समाधानाची पातळी दर्शवत असतात म्हणजे उपभोक्त्याच्या या समृद्धी नकाशामध्ये जी काही न आपण काढलेला आहे हा उपभोक्त्याच्या दोन वस्तूसाठीच आवडीनिवडी आणि पसंती आणि त्या वस्तूच्या वेगवेगळ्या संयोगाच्या बाबतीत पसंती दर्शवतो म्हणजे बघा समृद्धी वक्राचा जो काय नकाशा आपण हा जो नकाशा याला हा जो नकाशा काढला आहे जी आकृती काढलेली आहे तर त्या नकाशामध्ये हा उपभोक्त्याच्या दोन वस्तूसाठी आवडीनिवडी आणि पसंती आणि त्या वस्तूच्या वेगवेगळ्या संयोगाच्या बाबतीत पसंती दर्शवतो म्हणजे समृद्धी वक्र किंवा नकाशा कोण उपभोक्त्याची पसंती श्रेणी मांडत असतो आणि उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि पसंतीबद्दल पसंतीत बदल झाला की नाही तर हे समृद्धी वक्र नकाशात किंवा समृद्धी नकाशामध्ये सारखाच राहील आणि त्यात बदल झाला तर या समृद्धी नकाशात सुद्धा काय होतो बदल होताना आपल्याला दिसून येतो तर अशा पद्धतीनं हे समृद्धी वक्र नंतर समृद्धी वक्र पत्रक आणि समृद्धी वक्र कशा पद्धतीनं आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आपण समृद्धी वक्राबद्दल गृहित आहे समृद्धी वक्र म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिलेली आहे समृद्धी वक्र पत्रक पाहिलेलं आहे नंतर समृद्धी वक्राची नकाशा क कशा, कशा पद्धतीनं म्हणजे स त्याचे समाधानाची पातळी पसंत करत असतो आणि तो कशा पद्धतीनं समृद्धी वक्र नकाशा किंवा समृद्धी नकाशा काढता येतो ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं चर्चा केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्यांचा विचार करूया तर थँक्यू व्हेरी मच